विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचा एक एक मिनिट हे राष्ट्रहितासाठी, देशहितासाठी, लोकसेवेसाठी समर्पित असतो। माननीय शरद पवार साहेब हे अतिशय मोठे नेते आहेत, त्यांचं कर्तृत्वसुद्धा निश्चितपणे असामान्य असं आहे। पण आश्चर्य या गोष्टीचं आहे की माननीय पंतप्रधानाची भेट घेत असताना राज्याचे ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय असेल, कोकण उत्तर महाराष्ट्राचे राज्याचे वैधानिक विकास मंडळाचे प्रस्ताव असतील, राज्यातील रेल्वेशी संबंधित प्रस्तावाच्या बद्दल चर्चा असतील, मला वाटतं की असे राज्याच्या महत्त्वाचे जे प्रश्न आहे, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न आहे, या संदर्भात जर त्यांनी या 25 मिनिटाचा उपयोग केला असता तर ते महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी निश्चितपणे उत्तम झालं असतं। संजय राऊत असतील हे या 13.5 कोटीपैकी एक व्यक्तिमत्व आहे, आणि मी हे मग आश्चर्यजनक वाटत होतं की राज्यसभेचे ते सदस्य आहे म्हणून मी भेटायला गेलो। मग नारायण राणेसाहेब हे राज्यसभेचे सदस्य होते, 138 कोटी लोकसंख्येमध्ये जे 30 कॅबिनेट मंत्री आहेत त्यापैकी होते। मग नारायण राणेंना 5+2 ही कलम लावून अटक करण्याचा प्रयत्न झाला, मग या संदर्भात पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली नाही। 12 आमदारांच्या संदर्भात चर्चा करताना आज हजारो बेरोजगार तरुण सरकारकडे आक्रोश करत आहे की तुम्ही नोकर भरती सुरू करा, नोकर भरती सुरू करा। पण MPSC मध्ये 6 पैकी MPSC च्या निवड समितीच्या 3 जागा रिक्त आहेत। 12 आमदारांची चिंता असताना या महाराष्ट्र MPSC च्या निवड समितीच्या 3 जागा रिक्त आहेत, त्या काही भरल्यात मग त्या रिक्त ठेवूयात। पण 12 आमदार आले तर महाराष्ट्राची प्रगती होईल, उन्नती होईल, विकास होईल। 91 ते 93 राज्यभागांच्या माध्यमातून जे 12 आमदार नियुक्त व्हायचे ते नव्हते, म्हणून काही राज्य मागे गेलं नाही। शेवटी राज्य कोण्या नेत्याच्या कारणाने पुढे जात नाही, हजारो लाखो लोक परिश्रम करतात, या महाराष्ट्राची जनता परिश्रमी आहे, कष्ट करणारी आहे। नेत्यांनी एक उत्तम व्यवस्था, सपोर्टिव्ह सिस्टीम केली पाहिजे ही अपेक्षा आहे। पण त्या दृष्टीने माननीय पंतप्रधानाचे 25 मिनिटं आणि ती जर चर्चा केली असती तर मनापासून मग आनंद झाला असता। धान उत्पादकाचे बोनस आहे, वैधानिक विकास मंडळ विदर्भ मराठवाड्याचं आहे, या ठिकाणच्या बेरोजगारांना वैधानिक विकास मंडळाचं कवच कुंडल संपुष्टात आल्याने आता नोकरीमध्ये संरक्षण, रक्षण, आरक्षण राहणार नाही आहे। हा अन्याय विदर्भ मराठवाड्याच्या तरुण तरुणींवर, विद्यार्थी विद्यार्थिनींवर, याबद्दल कुणी चुकार शब्द चकार शब्द काढायला तयार नाही। मला असं वाटतं की 13.5 कोटी लोकांचं भलं करण्यासाठी चर्चा केली असती तर जास्त आनंद झाला असता। पण आज मात्र हे आमच्या सर्वांचं, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आमच्यासाठी राज्याच्या जनतेच्या हिताचे प्रश्न हे गौण आहेत आणि एखाद्या व्यक्तीचे प्रश्न हे आमच्यासाठी सर्वोपरी आहे, हे मात्र दुःख देणारी घटना आहे। कोणाच्या म्हणण्यावरून युती करणार नाही, खरं आहे ना। राष्ट्रवादीशी किंवा काँग्रेसचे जे नेते असतील, महाराष्ट्राची जी परंपरा आहे, एकमेकाचे शत्रू म्हणून आम्ही समजत नाही। गडकरी साहेब शरद पवारांच्या घरी काल भोजनासाठी गेले, शेवटी आमच्यामध्ये विचारामध्ये मतभेद आहे। पण जेव्हा व्यक्तिगत स्तरावर आम्ही एकमेकाशी भेटतो तेव्हा हा विरोध विचाराचा आहे, एका व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीचा नाही। पण हे खरं आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांशी, आणि तेही शिवसेनेच्या सर्व नेत्यांशी नव्हे पण काही वरिष्ठ नेत्यांशी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे संबंध हे तणावाचे आहे। पण राष्ट्रवादीच्या नेत्यांशी विचाराच्या संदर्भामध्ये निश्चितपणे दुरावा आहे, पण व्यक्तिगत दुरावा नाही। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।